खास खरं म्हणजे जेव्हा मराठीचा विचार आपण करतो, पसायदानाला जवळपास 750 वर्ष झाले, मराठीतला आद्य ग्रंथ आपण ज्या लीळाचरित्राला म्हणतो त्याला 900 वर्ष झाले, आणि म्हणून मराठी ही सनातनही आहे आणि ती शाश्वतही आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या ठिकाणी हा आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला त्याच ठिकाणी आता आम्ही मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलेलं आहे. मोरे साहेबच त्या ठिकाणी प्रमुख होते आणि अतिशय चांगला अहवाल त्यांनी दिला. आणि आता आपण जे म्हणत होता की मराठी भाषेचं सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भात काहीतरी रिकग्निशन असलं पाहिजे, तर मी असं सुचवतो की जे मराठी भाषा विद्यापीठ आपण तयार केलेलं आहे, जगभरामध्ये जिथेही मराठी भाषा शिकवण्याच्या संदर्भात काही ना काही प्रमाण हवं असेल, सर्टिफिकेट हवं असेल, अशा सगळ्या संस्थांना आपण मराठी भाषा विद्यापीठाशी जोडून देऊ, जेणेकरून आपल्या या मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरामध्ये मराठी शिकण्याच्या संदर्भात आणि प्रमाण मराठी शिकण्याच्या संदर्भात निश्चितपणे एक व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार होईल.